पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कतारचा दौरा यशस्वी ठरला असून या दौऱ्यामुळे उभय राष्ट्रांमधील संबंध अधिक दृढ होण्यासाठी हा दौरा लाभदायक ठरणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी दिली. पंतप्रधानांच्या कतार दौऱ्यानंतर नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उभय राष्ट्रांच्या नेत्यांमध्ये क्षेत्रीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नांवर विस्तृत चर्चा झाली. पंतप्रधान आणि कतारचे आमीर यांची COP28 परिषदेतही भेट झाली होती. पंतप्रधानांनी भारताच्या 8 माजी नौसैनिकांच्या सुटकेसाठी आमीर यांचे आभार मानले तसंच त्यांना भारतात येण्याचं निमंत्रणही दिलं. तसंच कतारमध्ये भारतीय समुदायाच्या महत्वपूर्ण भूमिकेबाबतही दोन्ही नेत्यांनी आनंद व्यक्त केला. उभय राष्ट्रांमध्ये $20 बिलियन गुंतवणुकीचा करार सुरू असून या गुंतवणुकीत वाढ करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा झाल्याचं क्वात्रा यांनी सांगितलं. तसंच उभय देश कशाप्रकारे दोन्ही देशात जास्तीत जास्त गुंतवणूक करू शकतील याबद्दल त्यांनी चर्चा केली. ऊर्जा सुरक्षेसाठी ऊर्जा साखळी आणि ऊर्जा पुरवठा यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. भारत कतारमधून 70% LNG ची आयात करत असून याबाबतही चर्चा झाली. तसंच प्रादेशिक समस्यांवरही चर्चा झाली.